शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या माध्यमातून गावांचा शैक्षणिक दर्जा, दर्जा सुधारला पाहिजे अशी आपली इच्छा आहे त्यामुळे शैक्षणिक उठावासाठी आपण प्रयत्नशील आहोत असं प्रतिपादन खासदार धनंजय माडिक यांनी केलं राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड इथं आमदार महादेवराव माडिक माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या नूतन इमारत विस्तारित इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड इथं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आमदार महादेवराव महाडिक माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज सुरू झालंय इथं दरी खोऱ्यातील आणि वाड्या वस्त्यांवरील मुलं शिक्षण घेत आहेत शाळेची गुणवत्ता वाढावी आणि विद्यार्थ्यांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हायस्कूलमध्ये नवी इमारत बांधण्यात आली आहे या विस्तारित इमारतीचा शुभारंभ खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विठ्ठलाई शिक्षण सेवा मंडळाचे अध्यक्ष गणपती पाटील यांच्या हस्ते खासदार महाडिक यांचा संसदीय उपनेते पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तर माजी आमदार बजरंग देसाई राहुल देसाई रवीश पाटील विजय यांचाही सत्कार करण्यात आला बोलताना संस्थेचे सचिव राजेंद्र यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सुरू झालेल्या या शाळेत कष्टकरी आणि श्रमिकांची मुलं शिक्षण घेतात माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या सहकार्यानं शाळेची वाटचाल उत्तमरित्या सुरू आहे कर्मचारी आणि संचालक यांच्या प्रयत्नातून नुकतीच नवी इमारत बांधण्यात आल्याचं राजेंद्र पाटील यांनी सांगितलं यावी खासदार महाडिक यांनी बोलताना ग्रामीण भागातील मुलं शिकली विशेषतः शिक्षणामध्ये मुलींचा टप्पा वाढला तरच गावचा शैक्षणिक दर्जा उंचावणार आहे त्यामुळे शैक्षणिक उठावासाठी आपण प्रयत्नशील आहोत असं सांगितलं माजी आमदार बजंग देसाई यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी दुर्गमानवाडचे सरपंच युवराज गुरव उपसरपंच लता पाटील क्रु जो पाटील गुरुजी सदाशिव गिरी गोसावी पंचायत समिती सदस्य मोहन पाटील जयसिंग खामकर रघुनाथ धनवडे मुख्याध्यापक एम आर पाटील राधानगरी तालुका युवा शक्ती अध्यक्ष शेखर पाटील महेश निल अमोल माळवी विजय महाडिक यांच्यासह ग्रामस्थ शाळेचे संचालक शिक्षक कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते